नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. महात्मा गांधी जयंती व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानानिमित्त ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सौ विद्याबाई राजू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी घेण्यात आली. कनेऱ्याते सरपंच निवडणुकीचे प्रचाराचे नारळ फुटले. जय भोले ग्रामविकास पॅनलचे जिव्हाळेश्वर महादेव मंदिर कनेरे येथे प्रचाराचे नारळ फोडून भव्य अशी रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच पदाचे उमेदवार रोहिदास दामू पाटील व सदस्य पदाचे उमेदवार आणि इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील नूतन शिक्षण संस्था संचलित बद्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल बहादरपूर शाळेत लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री सुधाकर वामन वाणी व मुख्याध्यापक श्री मनोज भिकन चौधरी यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पारोळा तालुक्यातील सार्वे येथील ग्रामसेवक खून प्रकरणी संशयित इंदल जोरसिंग राठोड यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात येऊन दिनांक 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना जळगाव जिल्हा कारागृहात रवानगीचे आदेश देण्यात आले आहेत. चोपडा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती विवेकानंद विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून कढरे बळसाणे व माळमाथा परिसरात मोठ्या प्रमाणात 16-16 तासांचे भारनियमन केले जात आहे. त्याचा प्रचंड त्रास कढरे बळसाणे या गावांसह परिसरातील नागरिकांना होत असून मंगळवारी वीज वितरण कंपनीच्या दोंडाईच्या येथील उप अभियंताला एक अभिनव निवेदन देऊन तसेच गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी करण्यात आली. वन विभागाने पाटणा देवी अभयारण्यालगत असलेल्या पिंपरखेडे येथील शिवारात बिबट्याला जेरबंद केले असले तरी हल्लेखोर बिबट्या अजूनही मोकाटच आहे. काल रात्रीच्या सुमारास वरखेडे येथे वासराचा फडशा पाडला, त्यामुळे हल्ले करणारा बिबट्या अद्यापही मोकाट असल्याचे दिसून येत आहे. धुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमच्या गंभीर समस्या ही सोडवा, रुग्णांच्या आर्थिक स्थितीची जाणीव ठेवूनच वाजवी दरात सेवा पुरवण्याचा प्रयत्न करताना डॉक्टरांवर हल्ले होतात, हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा केल्यास या प्रकारांना आळा बसू शकेल, यासह विविध मागण्यांकडे लाक्षणिक उपोषणातून देशभरातील 1.5 लाख डॉक्टरांनी पत्र पाठवत पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. पोळ्यापासून वापराभावी बंद असलेल्या लामकानी येथील मुख्याध्यापकाच्या शेतातील कूप नलिकेतून अचानक 100 ते 150 फुटांपर्यंत पाण्याचा फवारा उडू लागला, यामुळे पाण्याची होणारी नासाडी समोर आली. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथंच संपलं. पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.